नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे श्री वाघचौरे आणि निलेश लंके यांचा दणदणीत विजय झाल्यानं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी नगर परिषदेसमोर फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय. यावेळी महाविकास आघाडीला दोन्ही मतदारसंघात आणि राज्यात मिळालेल्या मोठ्या यशाबद्दल उंटावरून शिर्डीकरांना आणि साई भक्तांना साखर वाटत ढोल ताशांच्या गजरात नगर मनमाड रस्त्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली. यावेळी विजयाच्या मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या. सचिन चौगुले आणि सचिन कोते यांनी उंटावर बसून साखर वाटत आनंद व्यक्त केला. याप्रसंगी काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले, शिवसेना तालुका अध्यक्ष संजय आपशिंदे, शहर अध्यक्ष सचिन कोते, माजी नगरसेवक सुरेश आरणे, सुयोग सावकारे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ज्येष्ठ नेते डॉक्टर गोंदकर, महेंद्र दादा शेळके, सुधाकर आपशिंदे, सुहास वहाडणे यांनी ढोलताशांच्या तालावर ठेका धरला. प्रसंगी हा विजय धनशक्ती विरोधी जनशक्तीचा झाला असल्याचं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. आज महाविकास आघाडीचा मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे. लोकसभा नगर व लोकसभेमध्ये दक्षिण आणि उत्तर मध्ये दोन्ही सीट विकास महाआघाडीचे आलेले वाघचौरे हे सुद्धा मोठ्या मतदाने आलेले आहे. हा विजय शिवसेना किंवा महाआघाडीचा नसून शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, बेरोजगार तरुणांचा आणि ज्यांना कामधंदे नाही अशा सगळ्यांचा विजय. आज जर सत्ता केंद्रामध्ये जर शिवसेना आणि आघाडीची जर आली तर 1001% सगळ्या तरुण वर्गाला, शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय महाविकास आघाडी राहणार नाही. आणि भाऊसाहेब वाघचौरेंच्या माध्यमातून आम्ही उत्तरमध्ये सेवा संस्था शिर्डीमध्ये असो या कोणत्या पण याच्यामध्ये जे पण जनतेसाठी काम करता येईल ते आम्ही करणार आणि 1001% आमच्या कामाला यश येणार. मग ते सेवा संस्थांचे जे कर्मचारी आहे त्यांच्यावर अन्याय होऊ राहिला तो असो, इथं तो आणतो शेतकऱ्यांचा जो फुलांचा विषय असू किंवा शेतीचा विषय असू तो असो आणि प्रत्येक गोष्टीचा आम्ही छडा लावणार. निळवंडेचं काम झालं म्हणते तर काम झालं नाही, शेतकऱ्यापर्यंत आतापर्यंत पाणी पोहोचलं नाही, काही नाही. त्याच्या आधी सुद्धा आम्ही पाठपुरावा करून हे तडीला नेऊ. याच्या आधी सुद्धा जे निळवंडेला पाणी आलं किंवा जो विषय होता तो भाऊसाहेब वाघचौरेंनीच उचलला होता. उर्वरित विषय सुद्धा तो आणतो भाऊसाहेब वाघचौरेंच्या हातानेच त्याला तडीला नेणार आम्ही आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरापर्यंत आणि तो आणतो बांधापर्यंत पाणी कसं पोहोचन यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस असो, राष्ट्रवादी असू आणि शिवसेना असू, बाडा आम्ही सगळे मिळून एक दिलाने एकजुटीने काम करू आणि विकास काम करू आणि सगळ्या शेतकऱ्यांना आणि जे बेरोजगार तरुण असन
किंवा जे पण तू म्हणतो त्यांच्यावर अन्याय झाला किंवा ज्यांना तू म्हणतो न्याय नाही भेटला त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न 1001% आम्ही करू. उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे आणि नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके हे दोन्ही उमेदवार आज मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे 30 पेक्षा जास्त सीटं निवडून आलेले आहे आणि देशात सुद्धा जवळजवळ सत्तेच्या जवळ इंडिया अलायन्स हे पोहोचलेलं आहे. याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीनं शिर्डी शहर शिवसेना जी मूळ शिवसेना आहे म्हणजे न्यायालयांनी खोटे निकाल दिले असतील पण जनतेच्या न्यायालयात मात्र शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही पवारसाहेबांची आहे हे जनतेच्या न्यायालयात आज सिद्ध झालेलं आहे. हे आजच्या या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे आणि काँग्रेस हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे. म्हणून आम्ही आज या ठिकाणी अतिशय जल्लोषात या ठिकाणी आनंद साजरा केलेला आहे. सगळ्या आमच्या तिन्ही पक्षांचे आमच्या सोबत असलेले सगळे घटक पक्ष समविचारी जे कार्यकर्ते होते या सगळ्यांना सोबत घेऊन आनंद साजरा केलेला आहे. आजच्या या निवडणुकीच्या माध्यमातून जो निकाल बाहेर आलेला आहे आणि या निकालामुळे एक अतिशय चांगला आणि सकारात्मक मेसेज म्हणजे सातत्याने हुकुमशाहीने दडपशाहीने दादागिरीने गुंडगिरीने कुणाचे तोंड बंद करण्याचा जो प्रयत्न केला जायचा या निकालातून यापुढे तुम्ही गरिबांची तोंड बंद करू शकत नाही. तुम्ही गोरगरिबांच्या वर अन्याय करून दडपशाही करून गुंडगिरीची भाषा वापरून त्यांना तुम्ही रोखू शकत नाही हे आजच्या निकालाने या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे. मी या निमित्ताने परत आपल्याला सांगतो की आम्ही आज उंटाहून साखर वाटलेली आहे. उंटाहून साखर वाटण्याचं कारण तुम्हाला साखरेचा 4-6 महिन्यापूर्वी साखरेचा चांगला प्रचार झालेला होता. साखरेचा साखर वाटण्याचा हेतू त्यांचा मतं मिळवण्यासाठी होता पण आम्ही मतं आम्हाला चांगली मिळाली म्हणून साखर वाटलेली आहे. नंबर 2 सुहास बापूंनी पण सांगितलं की साखर सम्राटांनी साखर वाटून लोकांना वेढ्यात काढण्याचा प्रयत्न केला पण ती त्यांना म्हणजे खरं म्हणजे सभासदांची साखर लोकांना फुकट वाटली पण तरीही लोक त्या साखरेच्या गोडव्याला भुलले नाही. परंतु आज आम्ही आमच्या खिशातून पैसे घालून आमच्या घामाच्या पैशाची साखर या ठिकाणी घेतली आणि उंटवून ती साई भक्तांना इथल्या मतदारसंघातील मतदारांना आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी वाटलेली आहे आणि आजच्या साखरेच्या निमित्ताने त्यांचं तोंड गोड होण्याबरोबरच भविष्य काळात आम्ही साईबाबा संस्थांचे जे कर्मचारी असतील आमच्या भागातले जे शेतकरी ज्यांचा प्रश्न फुलांचा जो महत्वाचा प्रश्न आहे साईबाबांच्या मंदिरात जे फुलं चालू होत नाही त्या फुलामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्या फुलामुळे इथला फुल विक्रेता अडचणीत आलेला आहे इथला दुकानदार अडचणीत आला आहे इथला ओवणीवाला अडचणीत आलेला आहे त्याचबरोबर इथला जो बेरोजगार युवक या ठिकाणी सातत्याने रोजगाराच्या बाबतीमध्ये वेगवेगळे काहीतरी भंपक वक्तव्य कोणीतरी करत असतं आणि लोकांना वेढत काढण्याचं काम करत असतं परंतु प्रत्यक्ष रोजगार भेटावा यासाठी आम्ही वाकचौरे साहेब आणि अतिशय कर्तृत्ववान आणि कृतिशील नेता म्हणून निलेश लंके हे या ठिकाणी खासदार झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी कारण निलेश लंकेंची थेट संघर्ष करण्याची जी भूमिका आहे ती आम्हाला अतिशय आवडणे कारण आमचा पण स्वभाव तोच आहे संघर्ष करण्याचा. मग या संघर्षाच्या माध्यमातून हे सगळं उभं करत असताना राज्याचे माजी महसूल मंत्री जे या जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारांच्या विजयामध्ये किंगमेकर ठरलेले आहेत आणि ते किंगमेकर जे बाळासाहेब थोरात साहेब आहे राज्याचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून अतिशय बारीक बारीक प्रश्नावर आम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहोत. मी आपल्याला या निमित्ताने आनंदाची बाब अशी आहे एक सातत्याने ज्या निवडणुका या राहता तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले बाजार समितीची निवडणूक झाली होती. मी सातत्याने सांगत असतो बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला फक्त 50-55 मतं होते आम्हाला 550 मतं पडली. त्याच्यानंतर आमच्याकडं गणेश कारखान्याला कुठली यंत्रणा नसताना 18 एकनी आम्ही तो कारखाना त्या ठिकाणी थोरात साहेबांच्या माध्यमातून विवेक भैया कोले यांच्या माध्यमातून ताब्यात घेतला. साईबाबा संस्थांची सोसायटी 17-0 ताब्यात घेतली. आज लोकसभेच्या दोन्ही सीट्स ताब्यात घेतलेल्या आहे. मी साईबाबांच्या समोर उभं राहून सांगतो येणारी विधानसभा ही कुणाची मक्तेदारी नसणार आहे. थोरात साहेब म्हणतील तसाच उमेदवार थोरात साहेब म्हणतील तोच उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीचा निवडून येईल हे जाहीरपणे सांगतो. आमच्या इथं चिंतकांची संख्या फार आहे कारण एखादा व्यक्ती जेव्हा सत्याच्या वाटेवर चालत असतो त्यावेळेस सत्याच्या वाटेवर चालणाऱ्या लोकांना अनेक अडचणी येत असतात. एक साधी एक म्हण आहे किंवा एक प्रचलित एक शब्द आहे रोड चांगला नसला की लोक रोड करा म्हणतात आणि रोड चांगला झाला की लोक स्पीड ब्रेकर टाका म्हणतात. मला एक कळत नाही आम्ही काम करतो आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. आमच्या मित्रांनी मला खोचकपणे म्हटलं होतं खूप मेहनत केली तू. मी त्या भाऊंना एवढंच सांगतो या मेहनतीचंच हे फलित आहे. वाकचौरे साहेबांनी एकही रुपया नाही वाटता
निलेश लंकेंनी एकही रुपया नाही वाटता तुमच्या गुंडगिरीचा, तुमच्या झुंडशाहीचा आणि तुमच्या लोकांना पैसे देऊन विकत घेण्याच्या वृत्तीला ब्रेक लावलेला आहे आणि हा विजय जनशक्तीचा आहे. जनशक्ती विरुद्ध दिलेली ही गोष्ट जनशक्तीने जिंकलेली आहे. धन्यवाद. निलेश लंके साहेब जे आता खासदार झालेले आहेत त्यांनी गणेश कारखान्याच्या विजयी सभेत त्यावेळेला सांगितलेलं होतं की गणेशच्या माध्यमातून राहत्यातील जनतेने विजयाला सुरुवात केलेली आहे. हा विजयाचा रथ मी अहिलानगरमध्ये घेऊन जातो आणि तिथं त्यांना रोखून हा रथ पुढे नेणार आहे. आता आमची निलेश लंके साहेबांना या माध्यमातून विनंती राहणार आहे हा रथ परत नगर नगरमधून इकडे शिर्डी विधानसभेत घेऊन यायचा आहे आणि हा परत जो काही कुणी प्रस्थापित असतील, जे कुणी स्वतःला भुजंग समजत असतील, जे सरंजामशाही असल्यासारखं वागत असतील त्यांना रोखण्याचं काम करूया. खरंतर निवडणूक लागली आणि उमेदवार घोषित झाले त्यापैकी सर्वसामान्य लोकांचं म्हणणं होतं की वाचवरे साहेब हे सहजासहजी निवडून येईल, परंतु नगर जे दक्षिणचे खासदार आहे सुजय दादा विखे ते मात्र थोड्या का फरकाने वयना ते निवडून येणार अशी परिस्थिती असताना आता रिझल्ट आला आणि सर्वांचं म्हणणं आलं हे चमत्कार झाला. तर सुजय दादाला सांगणं एवढंच आहे की दादा चमत्कार असा होत नाही. हा चमत्कार हा या गोरगरीब शेतकऱ्यांचा तळतळत आहे की ज्यांनी आपली शेती हजारो एकर नांगरली, ज्या शेतीत आपला घाम गाळला ते फुलं आपण मंदिरात बंद केले. दादा हा तळतळतोय. सर्वसामान्य लोक आहे फुटपाथवर बसणारे होते ते तुम्ही चार पांढऱ्या पेशी लोकांमुळं त्यांना त्रास दिला, अन्याय करायला लावलं, तो तळतळत आहे. दादा हे सर्वसामान्य वणूवाले गोरगरीब कष्टकरी लोकांचं तळतळत आहे का तुम्ही तो पडले आणि त्यांचा तळतळत म्हणून तिथं पडून चमत्कार झाला. अजून मला सांगू इच्छितो की आता तरी आपण सावध व्हा कारण पुढं आमदारकी आहे. तुम्ही दक्षिणमध्ये पडला इथं मात्र पुढं आमदारकी आहे. आता तरी या पांढऱ्या पेशी या दोन चार लोकांचं तुम्ही म्हणणं ऐकणं बंद करा, नाही तर तुम्हाला तुमची नगर दक्षिण सारखी पुनरावृत्ती ही नक्कीच राहता तालुक्यात झाल्याशिवाय राहणार नाही. हेच तुम्हाला मी आवर्जून सांगतो. साखर जी वाटली तर अनेक दोन महिना तीन महिन्यापूर्वी जे आता 200-300 रुपयाची सर्वसामान्याला साखर वाटली तर ते बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं ती कडू लागली. म्हणून आम्ही आता आमच्या खिशातून, कारण ती कडू का लागली तर अनेक जण म्हटलं ती कुठून आणली, चौथ्या श्रेणीतली साखर होती अमुक धमुक. परंतु आता आम्ही हा विचार केला की आम्ही आता आमच्या खिशातून कष्टाच्या पैशातून विकत घेऊन गोरगरिबांना ती वाटली. त्यांना विचारलं तर ते आम्हाला सगळे म्हणले ठीक आहे ओके गोड लागली. आणि त्यांनी जे वाटलेली साखर नक्कीच कडू लागली असेल, कारण जी साखर वाटली त्यात मतदारांनी त्यांच्या विरोधात मतदान टाकलं, याचा अर्थ ती साखर त्यांना कडू लागली. त्याच्यामुळे आपण ज्यांनी साखर वाटली ते पडले आणि सर्वसामान्य जो निलेश लंकेंसारखा माणूस आहे अगदी सर्वसामान्य माणसाचा फोन उचलणारा, कंटिन्यू अवेलेबल असणारा आणि दुसऱ्यासाठी कंटिन्यू काम करणारा माणूस निवडून आला हे फार मोठा चमत्कार आहे. आणि यंत्रणा बिंत्रणा काय नसती ते लंके साहेब म्हटलेच होते, कारण एवढी यंत्रणा लागली होती इथून 50-50 गाड्या एका एका गावामधून जात होत्या, परंतु एक असं एक सायलेंट किलर प्रत्येक गावामध्ये गाडी होती. व लंके साहेबांकडून पैसे घेतले नाही, कोणाकडून पैसे घेतले नाही, परंतु नगरमध्ये जाऊन त्यांनी प्रचार केला आणि प्रचार करून जे जे नातेवाईक होते जे जे संबंधित होते त्यांना सांगितलं की आम्हाला फार त्रास आहे, आमचे पोटपाणी बंद केलेलं आहे, आमच्या रिक्षावाल्यापासून गाडीवाल्यापासून शेतकऱ्यापर्यंत कोणीच राहता तालुक्यामध्ये अजिबात सुखी नाही, तर तुम्ही यांना पाडा, तिकडं पडले म्हणजे इकडे ध्यानावर येतील अशी परिस्थिती तिथं निर्माण झाली. आणि म्हणून ते सर्वांनी इथं सर्वसामान्य लोकांनी ताकद लावून तिथं ते सुजय विखे पडले असं मी त्यांना म्हणतो. खऱ्या अर्थाने जी चमच्यानी साखर वाटली ती चमच्यानी का वाटली का ह्या चमच्यांना कळावं म्हणून. आणि दुसरा विषय की आमचा 2-3 महिन्यापूर्वी जो हल्ला झाला होता तो हल्ल्याचं आमचं काही कारण नव्हतं. आम्ही सर्वसामान्य काम करत होतो, एक झोपडपट्टीतले आम्ही लोक आहोत, परंतु आमचा दडपशाही आमच्यावर दडपशाही करण्यासाठी आम्हाला अमानुषपणे मारलं. परंतु आम्ही पण कच्च्या गुरुचे चेले नाही, आम्ही तुटून पडलो. आणि त्याच्यानंतर त्यांना माहिती आहे सोसायटीमध्ये काय झालं कसं झालं आणि आमची भेट कुठं झाली होती आणि आमच्याबरोबर कोण होतं. त्याच्यामुळं हे जे आहे आता हुकुमशाही दडपशाही आणि जे कोणी तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग करत असेल ते आता बंद करायला पाहिजे, नाही तर तुम्हाला नगरपालिका तर जाणारच
आणि तुमची आमदारकीही जाणार हे मात्र आपण तू ध्यानात ठेवा. इथे निवडणूक जनतेने हातात घेतली होती, इथलीच नाही तर पूर्ण महाराष्ट्राची जी निवडणूक आहे ती जनतेने हातात घेतली होती. कारण सर्वसामान्य माणूस हे एकमेकाला सांगत होता की आता बदल करण्याची वेळ आहे, महाराष्ट्रामध्ये ही हुकुमशाही चालणार नाही, हा दम चालणार नाही, अरे ही कोणती भाषा आम्ही बघून घेऊ, आम्ही करून घेऊ, त्याला सोडणार नाही, त्याला बघू, अरे काय चाललंय, या लोकशाहीमध्ये तसं चालणार नाही. आणि लोकशाही धोक्यात आली होती, त्याच्यामुळे या लोकांनी हा रिझल्ट दिला आहे. लोकशाही दिन म्हणून आपण खरी साजरी केली पाहिजे. आज हुकुमशाहीचा अंत झाला आणि लोकशाही जिवंत राहिली. आज खऱ्या अर्थाने आज मोदीचा अंत झाला, जो या राज्यावर हुकुमशाही गाजवत होता. मोदी आणि शहा ही आदिलशाही नष्ट झाली आणि आज खऱ्या अर्थाने शिवरायांचं राज्य आलं, खरं कष्टकऱ्यांचं राज्य आलं आणि शेतकऱ्यांचं राज्य आलं. आजपासून खरा शेतकऱ्याला खरोखर न्याय भेटन ही आज अपेक्षा करूया. आणि आज असं आपण समजून धरूया का आज ही आदिलशाही संपुष्टात आली, खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत आली आणि कष्टकऱ्यांना इथून पुढे शेतीला भाव आणि बेरोजगारांना नोकरी, जे आपले उद्योगधंदे परदेशात गेले, बाहेरच्या राज्यात गेले, ते परत आणू. आज आपण उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष फोडला, उद्धव साहेबांना संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेब संपले नाही. ते बाळासाहेब ठाकरेंचा चिरंजीव आहे. हे मोदी मोदी आणि शहाला संपवलं राहणार नाही, ते ताकदीने आम्ही सगळे उद्धव साहेब बरोबर आहे. आणि आज पुन्हा महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आणून खऱ्या अर्थाने खरी लोकशाही जिवंत ठेवू. आणि जे निवडण्याचं काम राहिलं असं, साईबाबा संस्थांचं काम राहिलं असं, जे आज वाकचौऱ्यांदा खऱ्या अर्थाने जनतेने निवडून दिलं, त्या प्रेमापोटी आपण सगळे कामं उद्धव साहेबांकडून जाऊन पुन्हा एकदा करून आणू. निवडणे परत राहिलेलं काम पूर्ण करू. वाकचौरे साहेबांच्या रूपाने पुन्हा नवीन खासदार भेटलेले आणि खऱ्या अर्थाने आज ही लोकशाही दिन साजरा करू. नगर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने दोन्ही पण हे महाविकास आघाडीचे सीट आले, निवडून आले. आणि हे एक निस्ते जे उमेदवार निवडून आले ते देशाचं राजकारण बदलवणारे, ती हुकुमशाही संपुष्टात आणणारे आणि लोकशाहीला खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली. म्हणून आज आम्ही इथं उंटावरून साखर वाटून आनंद उत्सव साजरा केलाय. सम्राटाच्या जिल्ह्यामध्ये जे साखर कारखानदार होते त्याच्या विरुद्ध सर्वसामान्य शेतकरी कामगार एकजुटलेत आणि ही साखर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी वाटलेली आहेत या साखर सम्राटाच्या विरोधात आणि त्यांना धडा शिकवलेला आहे या निवडणुकीच्या माध्यमातून. एवढंच आम्ही शिवसैनिक म्हणून या ठिकाणी सांगतो. खबर खुश खबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा. खुश खबर खुश खबर खुश खबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी, 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारतीत डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिश वर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन, मोबाईल क्रमांक 98220801 63, तसेच 73 50 96 25 85.